सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित शिरोली वाट निमगावसावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेच्या वतीनं दिवाळी बोनस वाटप करत असताना 1% डिव्हिडंड तसेच दिवाळीचा संपूर्ण बाजार आणि महिलेस साडी असे बोनसचे स्वरूप होते. तसेच मळ्यातील गरीब कुटुंबांना संस्थेच्या वतीनं दिवाळी बाजार वाटप करण्यात आला. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे तसेच कात्रज दूध संस्थेचे संचालक बाळासाहेब खिलारी हरिभक्त परायण विजय महाराज खाडे निमगावसावा गावचे उपसरपंच गोविंद गाडगे त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक गणेश विठ्ठल गाडगे चेअरमॅन सचिन रामचंद्र गाडगे संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. श्री गणेश दूध उत्पादक संस्थेच्या वतीने कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेला सुद्धा एक अल्पसा मदतीचा हात या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जे गवळी आहे त्यांना दिवाळीचा वाटप करत असताना गोरगरीब जनतेला सुद्धा त्या मळ्यातील काही त्यांनी वाटप केलेलं आहे. आणि संस्था कशी असावी माऊली ज्ञानोबाराय सांगतात, देखे पुढत पुढत पारता हे सकळ लोक संस्था जे रक्षणीय सर्वता म्हणून या संस्थेचा उद्देशच असा असतो की संस्थेने गोरगरीब जनतेचं रक्षण केलं पाहिजे आणि ते रक्षण या संस्थेच्या माध्यमातून नक्कीच झालेलं वाटतं. या संस्थेचा नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो की ज्या ठिकाणी आम्हाला आदराने बोलवलं गेलं आणि एवढा बाजार देत असताना एवढा दिवाळीचा बोनस देत असताना मनस्वी आनंद होतो. मी संचालक सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सभासदांचं पुन्हा मनशा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण कारण निमगाव सवा येथील श्री गणेश दूध उत्पादक संस्था शिरोलवाड यांच्या वतीनं सर्व गवळी बांधवांना डेअरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मळ्यामध्ये ज्या गवळी बांधवांचं दूध डेअरीला नाही आहे परंतु मळ्यातील गरीब व्यक्ती आहे अशा गरीब व्यक्तीला सुद्धा दिवाळीच्या फराळाचं वाटप या गणेश दूध उत्पादक संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्व गवळी बांधवांना पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं जो प्रति लिटर 1 रुपयाचा जो बोनस होता तो बोनसही सुद्धा या डेअरीच्या वतीनं त्या गवळी बांधवांना देण्यात आलेला आहे. आणि फराळाचं वाटप डेअरीच्या माध्यमातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून महिलेला साडी आणि दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलेलं आहे. हे वाटप करण्यासाठी आपले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे त्याचप्रमाणे कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी आमच्या गावातील श्री हरिभक्त परायण विजय महाराज खाडे त्याचप्रमाणे सर्व संस्थेचे पदाधिकारी चेअरमन अध्यक्ष सचिव त्याचप्रमाणे सर्व गवळी बांधव त्याचप्रमाणे मळ्यातील काही ग्रामस्थ त्या ठिकाणी त्या वाटपासाठी उपस्थित होते. या सर्वांचं प्रथमतः डेअरीच्या वतीने हार्दिक आभार आणि सर्व गवळी बांधवांना सर्व निमगाव सभातील आम जनतेला डेअरीच्या माध्यमातून आणि निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीने सर्व. न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे, आज 24 तास, निमगाव सभा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.